सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन बार अध्यक्षपदासाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अध्यक्षपदासाठी विधी सेवा पॅनलचे ॲडव्होकेट सुरेश गायकवाड व विधी विकासचे पॅनल प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र फटाटे यांच्यात थेट निवडणूक होत आहे. दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. विधी सेवा पॅनलकडून अध्यक्षपदाचे उमेदवार पॅनल प्रमुख ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट सिद्धराम मित्रे, सचिव पदासाठी ॲडव्होकेट अभिजित देशमुख, सहसचिव अनिता रणशुंगारे, खजिनदार पदासाठी ॲडव्होकेट अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधी सेवा पॅनलकडून वकिलांना प्रशिक्षण देणे, जिल्हा विधिज्ञ समन्वय समितीची स्थापना करणे, सोलापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी चळवळ उभारणे, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या माध्यमातून वकिलांच्या हिताच्या योजना उपक्रम राबविले जातील, सोलापुरातील न्यायालयाच्या नियोजित इमारतीला व वकिलांचे चेंबर उभारणीसाठी प्रयत्न करणार, बार अँड बेंचमध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न, राज्यातील राज्यस्तरीय विधी सेवा पुरस्कारासाठी पाठपुरावा करणार, विधी शाखेसंबंधी रोजगाराच्या सेवा संधी नवोदित वकिलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, यासह नवनवीन योजना राबवणार असल्याची माहिती विधी सेवा पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिली. विधी सेवा पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.